गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने मासळी महागण्याची शक्यता आहे। भाजीच्या दरातही वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशावरचा ताण आणखी वाढलाय। राज्यात सध्या मासळीचे दर स्थिर असले तरी मासळीची आवक वाढलेली नाही। मागणीतही मोठी वाढ न झाल्याने मासळी सहजपणे उपलब्ध होते। सध्या सुरू असणाऱ्या वादळी पावसामुळे हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलाय। मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आल्याने ट्रॉलर्स किनाऱ्यावरच आहेत। पुढचे 3 दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याने ट्रॉलर्स किनाऱ्यावरच राहतील, त्यामुळे मासळीची आवक घटणार आहे। परराज्यातून पुरेशा प्रमाणात मासळी येत नसल्यामुळे मासळीचा तुटवडा जाणवू शकतो। आता ट्रॉलर्स समुद्रात पुन्हा जाऊ शकत नसल्याने पुढचे काही दिवस मासळीचे दर वाढणार आहेत। दरम्यान भाजीच्या दरातही वाढ झाल्याने सर्वसामान्यांना फटका बसलाय। कांदा आणि टोमॅटोच्या दरातही 20 रुपयांनी वाढ झाली आहे। इतरही भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे। उत्सव काळात भाजी महागत असते, त्यामुळे नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर भाजीचे दर वधारले। या दरवाढीमागे इंधन दरवाढ हेही मोठं कारण आहे। पेट्रोलसह डिझेलच्या दरातही प्रचंड वाढ झाल्याने वाहतूकदारही त्रस्त झालेत, त्यामुळे सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळते। इंधन दरवाढ अशीच होत राहिली तर जीवनावश्यक वस्तूंचे दर आणखी वाढण्याची चिन्ह आहेत। त्यापूर्वीच सरकारने ही दरवाढ आटोक्यात आणावी अशी मागणी होते। दरम्यान पणजी बाजारातील विक्रेत्यांनी मासळीची आवक आणि किंमत फारशी घटली नसल्याचं म्हटलंय। आज सध्या नुसत्याचे कशा किरे असा सवाय असा पाऊस बिन पडला म्हटलं किरे तुमका हे झाला इम्पॅक्ट आता फुडें किरे म्हारग बी जातले अशें किरे हें आसा पूण काल बीन लोकांची तशी हें आसली म्हणजे लोक येताले नुस्तें बी व्हरपाक जागे काल रेटीन कसो फरक आसलो काल आता तसो काय फरक पडूंक ना। व्हिडिओ जर्नलिस्ट कानिफनाथ तारीसह ब्युरो रिपोर्ट गोवन वार्ता लाइव। ऑनलाइन क्लास असल्याने अनेक मुलांना डोळ्यांसंबंधीच्या समस्या उद्भवू लागल्यात। तसंच सातत्याने मोबाईल टीव्ही किंवा कॉम्प्युटर स्क्रीन पाहिल्याने डोळ्यांची समस्या उद्भवू शकते। अनेकदा स्क्रीन रेडिएशनमुळे बऱ्याच समस्या येतात। सातत्याने स्क्रीनवर नजर ठेवल्याने स्क्रीन रेडिएशनमुळे डोळ्यांना त्रास होतो, त्यामुळं दोन्ही डोळ्यांचे स्नायू कमकुवत होतात। तसंच अनेकदा स्क्रीन पाहताना पापण्या न मिटल्यानं पापण्यांचं पाणीही सुकतं, त्यामुळे अचानक जवळचा परिसर अंधुक होणं, डोळ्यांच्या वर वेदना होणं, थकवा येणं, जोडाक्षरं न दिसणं, डोळे लालसर होऊन डोळ्यातून पाणी निघणं इत्यादी अनेक व्याधी उद्भवू शकतात। हे सगळं टाळण्यासाठी दर अर्ध्या तासाला 2 ते 3 मिनिटं लांबच्या गोष्टी पाहाव्यात। तसंच पापण्यांची उघडझाप करावी। दिवसातून किमान 5 ते 6 वेळा डोळ्यावर पाणी शिंपडावं। स्क्रीनचा ब्राईटनेस कमी ठेवावा। शक्यतो अँटी ग्लेअर स्क्रीन वापरावी। यासोबतच पुरेशी झोप आणि खाण्यापिण्याची काळजी घेतल्यास डोळे नीटनेटके राहतील आणि त्यांचं आयुष्य आणखी वाढेल।